गुड मॉर्निंग। आज आपल्याकडे तासगावमध्ये आदरणीय आमच्या सुनीता डावरे मॅडम इथे माझ्या शेजारी बसलेले आहेत आणि एक छान अनुभव आपला या ठिकाणी शेअर करतायत, आपण ऐकूया। मी सुनीता वसन डावरे, राहणार तासगाव। माझी मावशी कांबळेवाडीमध्ये राहते आणि ती एकटी असल्यामुळं ती माझ्याकडे येते, तर असं नेहमी ती येते माझ्याकडे। एकदा दोनदा तीनदा असं तिचं झालं की बाई मी तुझ्या घरी सारखी सारखी येते आणि माझं घर फोडू दे, माझं घर फोडू दे असं ती सारखी सारखी म्हणायची। आणि योगायोगाने तिचं घर खरंच चोरांनी फोडलं। तू सांगत माहिती म्हणजे आपण जसा विचार करू तसं घडते। ह्या त्यांच्या मावशी आहेत, तर तिचं घर चोरांनी खरंच फोडलं आणि अचानकच तिच्या भाच्याचा फोन आला आम्हाला पहाटे 4 की मावशी कुठे आहे। तर मी म्हटलं झोपलेले आहे, म्हटलं माझ्याकडेच आहे, काय झालं? तर ते म्हटले की असं असं आमचं घर फोडलेलं आहे आणि तुम्ही सकाळी म्हणजे आता ताबडतोब जावा, तुझ्या माणसं गोळा झालेले आहेत आणि घर उघडं पडलेले, लाईट वगैरे चालू आहे घरामध्ये। मग आम्ही दोघी शेजारचे म्हणजे आमच्याशीच मानलेली मुलगी आहे मी, तिचे मिस्टर आम्हाला घेऊन कांबळेवाडीत गेलो आणि त्यानंतर पाहते तर काय खरंच घर उघडं आहे आणि घरातलं साहित्य तिचं पेटी वगैरे होती। चोरांना काय वाटलं की त्या पेटीमध्ये खजिना असेल, बाकीची काय चोरी केली नाही चोरांनी, पण ती पत्र्याची पेटी होती ती चोरून नेली चोरांनी। ॲक्च्युअली त्याच्यामध्ये फक्त तिच्या चांगल्या चांगल्या साड्या होत्या, बँकेचे पासबुक वगैरे होते, आधार कार्ड वगैरे एवढंच होतं, बाकी पैसे वगैरे काय नव्हतं। पण आजी एवढी हुशार की तिने स्वतःचे पैसे पायपामध्ये लपवून ठेवले होते आणि तिची सोन्याची जी माळ होती ती कधी न घालून येणारी, ती हमेशा पेटीत ठेवणारी, पण अचानक त्या दिवशी गळ्यात घालून आली। त्याच्यामुळं एक कसं आम्ही बाबांचं हे करतोय, याद करतोय बाबांची, आणि आमचा कोर्स पण झालेला आहे 7 आणि ओम शांतीमध्ये असल्यामुळं एक बाबांचा त्यांना आशीर्वाद पण भेटला आणि त्यांची गेलेली पेटी पण त्यांना परत भेटली आणि तोच आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे। ओम शांती, ओम शांती।